नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। राज्य शासनाने सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार सुरू केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे आयजीएम मध्ये साखर वाटप। शिंदे फडणवीस सरकारने 15 ऑगस्ट पासून सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत उपचार चालू केले आहेत। हा निर्णय गोरगरिबांच्या आयुष्यात क्रांती घेऊन येणार असून यापुढे कोणत्याही शासकीय दवाखान्यात कोणत्याही कामासाठी 1 रुपया देखील खर्चा लागणार नाही। सर्व व्यवहार कॅशलेस करण्यात आले असून सरकारी दवाखाना मोफत करण्यात आलेला आहे। पूर्वी इचलकरंजी आयजीएम दवाखान्यांमध्ये फक्त पिवळे व रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना दवाखाना मोफत होता, पण आता शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता कोणत्याही पिवळे अथवा केशरी कार्डधारकास या योजनेचा मोफत लाभ मिळणार आहे। रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर केस पेपर पासून कितीही दिवस ऍडमिट असले तरी किंवा कितीही उपचार झाला असला तरी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे बिल आकारण्यात येणार नाही व त्यांचे केस पेपरचे पैसे देखील घेतले जाणार नाहीत। म्हणजेच पूर्णपणे मोफत उपचार व सर्व प्रकारच्या चाचण्या, रक्तलघवी चाचणी, एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन देखील मोफत करण्यात येणार आहेत। यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे पैसे वाचणार आहेत। आयजीएम रुग्णालयात रोज अनेक रुग्ण दाखल होत असून या योजनेचा लाभ घेत आहेत। शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल इचलकरंजी शहर भारतीय जनता पार्टीतर्फे आयजीएम मध्ये साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी प्रदीप मळगे, सागर कचरे, शुभम बर्गे, प्रमोद बचाटे, उमाकांत दाबोळे, राजू भाकरे, अरविंद शर्मा, अरुण कुंभार, राजेंद्र पाटील, आकाश मुल्ला, लालसिंग पारीख, वैभव कांबळे यांच्यासह आयजीएम मधील निवासी वैद्यकीय अधिकारी अमित सोनी व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील, आयजीएम मधील लाभार्थी रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।